नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. मी सूरज दुर्गे, राहणार मौजा घोडपेठ, तहसील भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. माझं घोडपेठ येथे ऑनलाईन सेवा केंद्र आहे. तर मुख्यतः लाईव्ह येण्याचे कारण म्हणजे सर्वीकडे इलेक्शनची रणधुमाळी सुरू आहे. सर्व नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोपाचे बाण मारत आहे. अगदी 4-3 दिवसांनी म्हणजे 19 तारखेला लोकसभा इलेक्शन होणार आहे. आणि आपल्याकडे भाजपाचे सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि काँग्रेसची प्रतिभाताई धानोरकर यांची थेट लढत आहे असे म्हटले जात आहे. म्हणून एक सुशिक्षित मतदार नागरिक म्हणून मी माझ्या थोड्या भावना व्यक्त करतो. मित्रांनो, मी कोणत्या पक्षाचा नाही, फक्त आणि फक्त सत्य परिस्थिती, वास्तविकता समजण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तसा दोघांमधून कोणताही नेता निवडून आला तर माझे घर चालवणार नाही, माझ्या पोटापाण्याचे जुगाड मलाच करावं लागेल. बाकी सर्व नेते हे एका माडीचे मणी, फक्त इकडे इलेक्शनपुरते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात आणि तिकडे युती आघाडी करून एकमेकाच्या गळ्यात हात घालून इफ्तार पाड्या करतात आणि सत्ता भोगतात. सामान्य जनता मतदान करून बसतात चुपचाप, बोटे टाकून एकमेकात विरोध करून. सामान्य जनतेला फक्त मतदान करता येते, परंतु नंतर त्याचे कोणी ऐकायला तयार होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या महाराष्ट्राच्या या 5 वर्षाच्या काळात पाहणं, त्यांनी त्या नेत्यांनी त्यांच्यातच 3 वेळा मुख्यमंत्री बदलवून घेतले. मग त्यात जनता काही करू शकली का? उत्तर नाहीच आहे. मग आमच्या मतदानाचे महत्त्व काय? सर्व नेते हे एका माडीचे मणी आहे. काम झालं माझं, का करू तुझं, असं त्यांचे काम आहे. काल सुधीरभाऊ म्हणत होते, मी कधी बनवाबनवी केली नाही, दिलेला शब्द पाळला म्हणत होते. मग सुधीरभाऊ, वेगळा स्वतंत्र विदर्भ राज्याचा लॉलीपॉप दिला होता की तुम्ही, विसरलात का? त्याचा व्हिडिओ आहे ना माझ्याकडे. तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस साहेब मार जय विदर्भ, स्वतंत्र विदर्भ राज्य करू म्हणून निवडून आले. निवडून आल्यावर आता 10 वर्ष होऊन गेली, स्वतंत्र विदर्भाचे नावसुद्धा कुठे केले नाही, मग याला काय म्हणावे? आणि आता आपल्या विद्यमान आमदार वहिनी आणि दिवंगत खासदार भाऊ यांचे 5 वर्षाचे काम पाहिले, कोणते कामं केले? खरंच सांगा तुम्ही मित्रांनो, सगळ्यांना माहीतच आहे. स्वतःचे घर भरण्यापासून फुरसत नाही, मग लोकांचे काम काय करणार? धानोरकर परिवारांनी 10 वर्षात कोणती मेहनत करून एवढी संपत्ती जमा केली याचे उत्तर सुद्धा जनतेने मागायला हवे. फक्त धानोरकरांचीच कशाला, प्रत्येक नेत्याची निवडून आल्यावर 100% संपत्ती वाढतेच. कितीतरी बेनाम्या संपत्त्या जमा केल्या जातात ही वस्तुस्थिती आहे. मग याची चौकशी कोण करणार? मग हे नेते जनतेची सेवा करण्यासाठी राजनीतीमध्ये येतात की फक्त आणि फक्त मेवा खाण्यासाठी? हे आपल्याला कडून चुकवावे लागते. आज आपल्याला फक्त मतदानाचा अधिकार आहे. बाकी कोणता नेता कोणत्या कामात किती मारतो याचा लेखाजोखा विचारणे म्हणजे उडते ती रांगावर घेणे होय. मग या सर्वात फक्त हे नेते दोषी का? तर आपण सामान्य जनता तितकेच दोषी आहो, कारण आपण कधी त्यांना कोणताच प्रश्न विचारत नाही. आता इलेक्शन पुरते का होईना हे नेते आपल्या गावात येतात, असे तर येत नाही. पण हे नेते जेव्हा आपल्या गावात आपल्या विभागात येतात तेव्हा आपण त्यांना एकही प्रश्न विचारत नाही. काय रे बाबा, निवडून आल्यावर तू आतापर्यंत कोणते विकासाचे काम केले, गावासाठी किती निधी मिळवून दिला आणि पुढे काय करणार आहे, विकासाबद्दल काय तुझ्या डोक्यात आहे, असे सामान्य प्रश्न तरी विचारायला हवे. परंतु तसे न होता बाकी हे गावातले छोटे मोठे चाटे नेते, छोटे मोठे त्यांचे इलांटू पिलांटू कार्यकर्ते, भाऊ वहिनी मला एकतरी ठेका मिळवून देणार या विचाराने त्यांची चाटण्याचे काम करत असतात आणि त्यांच्या अवतीभोवती करून त्यांच्यावर त्यांना डोक्यावर फिरवत असतात, सेल्फ्या मारत असतात. आणि आपण त्या नेत्याच्या द्वेषयुक्त बिना निर्धारित भाषणावर बिनशर्त चाड्या वाजवतो. विकासाच्या एकाही मुद्द्यावर न बोलता फक्त आणि फक्त विरोध त्यांच्या भाषणातून प्रकट होत असतो आणि आपण टाड्या वाजवत असतो. मग यात चूक कोणाची याचा विचार आपल्यालाच करायचा आहे. आता मग मतदान करायचं की नाही, मतदान करायचं आणि नक्की करायचं कुणाला करायचं? मग जो उमेदवार खरंच त्या पदासाठी लायक आहे, सुशिक्षित आहे, होतकरू आहे आणि
गावाबद्दल, जिल्ह्याबद्दल, राज्याबद्दल, देशाबद्दल त्याला विकासाची आवड आहे अशाच उमेदवारांना निवडले पाहिजे. आणि तो तिथे त्या खुर्चीवर बसल्यावर सामान्य जनतेशी किती कामे करेल आणि त्यांच्याशी कसा वागेल हे सर्व लक्षात घेऊनच आपल्याला वोटिंग करायचे आहे. आणि लोकसभा निवडणूक म्हटले इथं आपल्याला देशाचे नेतृत्व निवडायचे आहे. गावातील नाल्या पांजरांचे झगडे सोडवायचे नाही आहे. मग देशाचे नेतृत्व कोण करू शकेल? देशाला सक्षम, भक्कम, मजबूत आणि विकसित जो करू शकेल अशालाच निवडून आणायचे आहे. आणि आपल्या बाबासाहेबांनी प्रत्येकाला स्वतंत्र विचार, विश्वास, अभिव्यक्ती आणि मतदानाचा स्वतंत्र अधिकार दिले आहे. मग स्वतः विचार करून योग्य उमेदवारालाच निवडून आणायचे आहे. आणि जर कोणीच उमेदवार पटत नसेल तर ईव्हीएमची सर्वात खालची नोटाची बटनसुद्धा दाबू शकता, नन ऑफ दिस अबव. आणि मुख्य म्हणजे आता मुख्य का जी सत्ता केंद्रात बसणार आहे, केंद्रात जी सत्ता बसणार आहे त्याच पक्षाचा खासदार आपल्याला निवडून आणला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण त्याच्याकडे गेलो तर आमची सत्ताच नाही तर मी काही करू शकत नाही अशी फालतू उत्तरे ऐकावी लागणार नाही. म्हणजेच केंद्रात मोदी साहेब सत्तेत बसणार आहे यात काही शंका नाही. म्हणून आपल्याला सुधीर भाऊलाच निवडून द्यावे लागणार आहे. मित्रांनो, मी एक सुशिक्षित नागरिक म्हणून माझा मोदी साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. खरंच यार मोदी साहेबासारखा एक कोणताच नेता नाही. आज जर प्रत्येक नेता हा मोदी साहेबांच्या विचारसरणीचा झाला तर आपला देश एका दिवसात सर्व क्षेत्रात अग्रेसर होऊन नक्कीच विश्वगुरु बनेल. तर 70-75 वयात त्या माणसाच्या तो माणूस मानायलाच तयार नाही. थकतो की नाही काही समजत नाही. सकाळी योगा करेल, मग शाळेत जाऊन लहान मुलांना भेटेल, दुपारी सैनिकासोबत जाऊन रॉकेट उडवील, द्वारका पाण्यासाठी समुद्र डुबकी मारेल, रात्री अमेरिकासोबत वर्ल्ड मीटिंग करेल. अहो साहेब थांबा, थोडं आराम वगैरे करा. सकाळी दिल्ली, दुपारी UK, सायंकाळी दुबई, रात्री अमेरिका. हा माणूस कधी कुठे असेल काही सांगता येत नाही. अहो साहेब, मोदी साहेब, आराम वगैरे शब्द माहीत आहे का नाही तुम्हाला? थकवा नावाचा शब्द आहे का नाही तुमच्या शरीरात? मोदी साहेबांना एक प्रश्न आहे, एवढा मोदी साहेब तुमच्यात एवढा उत्साह, शक्ती, स्फूर्ती येते कुठून तुमच्यामध्ये? आम्हाला सांगा, आम्ही त्यांना फॉलो करू. मोदी साहेबाला प्रत्येक नेत्यांनी फॉलो करायला पाहिजे. मग पहा बदल कसा होतो देशात. मी मोदी साहेबांचे समर्थन काय म्हणून करतो? काहींना प्रश्न पडला असेल, एक राजनेत्यामध्ये पहिले वेळा असे गुण, काही गुण पाहिले जे मला त्यांचे समर्थन करण्यास भाग पाडतात. संसदेत जातांनी प्रथम संसदेला साक्षात दंडवत घालणारा नेता मी पहिले वेळा पाहिला. साक्षात दंडवत घातला होता त्यांनी अगोदर, फर्स्ट टाईम गेले होते तेव्हा. आणि प्रधानमंत्री असून हातात झाडू घेणारा, देश स्वच्छ करण्याचा निर्धार करणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. आणि कामगाराचे पाय हातांनी, स्वतःच्या हातांनी धुणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. आपल्या आई बहिणी उघड्यावर बसतात म्हणून हर घर शौचालय बनवणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. आपल्या आई बहिणीकडे बँक खाते नाही, आपल्या गरीब आई बहिणीकडे बँक खाते नाही म्हणून सर्वांना मोफतमध्ये जनधन खाते बनवून देणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. प्रत्येक प्रायव्हेट कामगाराला, प्रत्येक प्रायव्हेट लेबरला त्यांच्या पगार डायरेक्ट त्यांच्या खात्यासोबत, खात्यातच जमा होणार त्यांचा पगार, आणि सोबत PF देणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. सरकारी योजनांचा पैसा डायरेक्ट लाभार्थ्यांच्या बँकेत जमा करणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. कामाचं उद्घाटन, भूमिपूजन करून लवकरात लवकर लोकांना लोकार्पण करणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. सकाळी सूर्याची पूजा आरती करून दुपारी सूर्यावर आदित्य L1 पाठवणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. म्हणजेच अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीची सांगत घालून विचार करणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. भारताला विश्वगुरू बनवायचे आहे हा विचार करणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. सर्व मोठ्या मोठ्या देशांच्या प्रमुखांना आपल्या देशात एका छप्परखाली आणणारा नेता आणि वसुदैव कुटुंबकम, म्हणजेच ही पृथ्वी एक परिवार आहे असा संदेश देणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. या वयात या स्पीडने काम करणारा नेता मी पहिली वेळा पाहिला. शरीर चांगले, स्वस्थ, सुदृढ राहावे त्यासाठी संपूर्ण जगात योग दिवस सुरू करणारा नेता मी पहिले वेळा पाहिला. एकही दिवस कामावरून सुट्टी न घेणारा प्रधान सेवक मी पहिले वेळा पाहिला. मग काय म्हणून मी साहेबाचे समर्थन नाही करायचे?
आणि आहे कित्येक गुण मी प्रथम एका राजनेत्यामध्ये पाहिले आहे. आणि हो, आपल्या वाडासाहेबाचे स्वप्न, माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचे, आपल्या बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेनेचा मुख्यमंत्री बनावं, राम मंदिर व्हावं, ते सत्यात उतरताना मी स्वतः पाहिले. यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. म्हणूनच मी मोदी साहेबांचं समर्थक आहे. आणि आज आपल्या देशाला असेच सक्षम, भक्कम आणि मास्टर माइंड नेतृत्वाची गरज आहे. संपूर्ण जगात रशिया विरुद्ध युक्रेन, गाझा पॅलेस्टीन विरुद्ध इस्रायल, आणि आता इस्रायल विरोधात इराण व अमेरिकाही उतरला आहे. सगळीकडे युद्ध सुरू आहे. पूर्ण जागतिक पाहिलं तर सगळीकडे युद्ध सुरू आहे. परंतु मोदी साहेबाच्या नेतृत्वात आपल्या देशावर हमला करण्याची कोणाची हिंमत नाही. आणि जे असा विचार करण्याचा मानसिकतामध्ये होते त्यांचा बंदोबस्त पहिले साहेबांनी करून ठेवला आहे. म्हणून मित्रांनो, सध्या जागतिक परिस्थिती पाहता आपल्या देशाचे नेतृत्व फक्त आणि फक्त मोदी साहेबच करू शकतात. म्हणूनच मित्रांनो, मोदी साहेबाच्या अबकी बार 405 संकल्पाला आपल्या जिल्ह्यातील विकास पुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आपल्याला निवडून द्यायचे आहे. आणि यांना निवडून देशाच्या सक्षम नेतृत्वात आपला हातभार लावायचा आहे. माझी जबरदस्ती नाही, पण खरंच एकदा डोळे लावून विचार करा की आपल्या जिल्ह्याचे खरंच नेतृत्व कोण करू शकेल. नाही, सुधीरभाऊ आणि प्रतिभा यांच्या दोघांमधून तर मी कधी पण सुधीरभाऊंनाच निवडेल. सुधीरभाऊच्या विकासकामाची दखल स्वतः पक्षांनी, विकासकामाची दखल घेऊन स्वतः पक्षाने निवडले. आणि आपली प्रतिभाताई यांना मला सीट मिळावी म्हणून पक्षाकडे भीक मागावी लागली. आणि सुधीरभाऊ आपल्या मोदीसाहेबासारखं ग्राउंड लेवलपासून काम केलेले माणूस आहे. विकासाच्या संकल्पना त्यांच्या डोक्यात आहे. मग सुधीरभाऊला आणि सुधीरभाऊला विकास करण्याची आवडही आहे. त्यांच्या क्षेत्रात गेलं तर सहज लक्षात येऊन, त्यांच्या विधानसभा क्षेत्रात जावा, तिथं गेल्यावर सहज लक्षात येऊन जाते की विकास प्रॉब्लेम होत आहे. लाईट करताना दिसत आहे का? तर मग आपल्याला सुधीरभाऊलाच निवडून द्यायचे आहे. आणि सुधीरभाऊच्या विकास कामाबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही, सुधीरभाऊचे विकास काम स्वतः बोलते. आणि आपल्या आमदार ताई आणि त्यांचे कामं माहीतच आहे सगळ्यांना. म्हणूनच सुधीरभाऊच आपल्या जिल्ह्याचे केंद्रात प्रतिनिधित्व करू शकते, यात काही शंका नाही. म्हणून माझे मत यावेळी भाजपाच्या कमळाला, मोदी साहेबाच्या सक्षम नेतृत्वाला, सुधीरभाऊ मुनगंटीवारला. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.